गौतम बुद्ध यांचा जन्म नेपाळमधील लुबिनी येथे इसवीसन पूर्व 563 मध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव शुद्धोधन होते जो क्षत्रिय राजा होता आणि त्यांच्या आईचे नाव महामाया होते. गौतमाच्या जन्मानंतर 7 दिवसांनी त्यांच्या आईचे निधन झाले होते. नंतर त्याची मावशी आणि यशोधनाची दुसरी राणी महाप्रजापती गौतमी यांनी त्यांचे पालन पोषण केले. गौतम बुद्धाचे खरे नाव सिद्धार्थ होते पण बौद्ध साहित्यात त्यांना शाक्यमुनी गौतम शाक्य सिंह अशा अनेक नावांनी ओळखले जाते. त्यांची आई महामाया ही कुलीन वंशांची राजकन्या होती. असे म्हणतात की महामाया गरोदर अवस्थेत वडिलांच्या घरी जात असताना लुबिनी गावाच्या ठिकाणी तिने बुद्धाला जन्म दिला होता. नंतर या ठिकाणी मौर्य सम्राट अशोकाने एक स्तंभ बांधला ज्यावर शाक्यमुनी बुद्धाचा जन्म येथे झाला असे लिहिले होते. गौतम बुद्धाच्या जन्मानंतर त्यांच्या वडिलांनी त्याची जन्मतारीख तयार करण्यासाठी 2 विद्वानांना बोलवले. एका विद्वानाने भाकीत केले की नवजात मूल मोठे होऊन महान माणूस होईल, तो संसाराचा त्याग करून संन्यास घेईल. हे भाकीत शुद्धोधनासाठी चिंतेचे कारण बनले आणि त्यांनी आपल्या मुलाच्या संगोपनाकडे विशेष लक्ष दिले आणि जेणेकरून त्यांचे मन संसारिक कामात समर्पित व्हावे. सिद्धार्थाचे एकटेपणा प्रेम संपवण्यासाठी शुद्धोधनाने वयाच्या 16व्या वर्षी यशोधरासोबत त्यांचे लग्न लावून दिले. काही काळानंतर यशोधराला एक मुलगाही झाला, त्याचे नाव राहुल ठेवले गेले. गौतम बुद्धांनी आपल्या मुलाच्या जन्मानंतर दुःखाने सांगितले की आज माझ्या बंधनाच्या साखळीत आणखीन एक कडी वाढली आहे. असे म्हटले जाते की बौद्ध साहित्यानुसार त्यांच्या जीवनातील 4 घटनांनी त्यांच्यावर खूप प्रभाव पडला, ज्यामुळे त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. प्रसिद्ध आहे त्याप्रमाणे राजकुमार सिद्धार्थ आपल्या सारथी चन्नासोबत फिरायला जात असे. फिरताना त्याला वेगवेगळ्या प्रसंगी एक म्हातारा, एक आजारी माणूस, एक मेलेला माणूस आणि एक संन्यासी दिसला. दुःख हे क्षणभरच असते. या सर्व प्रकारामुळे सिद्धार्थचे मन अस्वस्थ होऊ लागले. खरे ज्ञान मिळवण्यासाठी त्यांनी संन्यास घेण्याचे ठरवले. सिद्धार्थच्या मनात हळूहळू अलिप्ततेची भावना प्रबळ झाली आणि एका रात्री तो आपले कुटुंब, आई वडील, पत्नी आणि मुलगा राजेशाही यशो आराम सोडून गुप्तपणे जंगलात गेला. त्याचा पृथ्वी त्याग हा नक्कीच मोठा त्याग होता. घर सोडताना सिद्धार्थचे वय अवघे 29 वर्ष होते. ज्ञानाचा शोध घरातून बाहेर पडताच राजकुमार सिद्धार्थनेही आपले मौल्यवान कपडे काढले आणि आपले मऊ केसही कापले आणि भगवा रंगाचे कपडे परिधान करून तो संन्यासी झाला. सत्य आणि ज्ञानाच्या प्राप्तीसाठी सिद्धार्थला अनेक ऋषी भेटले. त्यांनी प्रथम उत्तर भारतातील अलार कलाम आणि उदरकर्पूर या 2 विद्वानांकडून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या मनाला शांती मिळाली नाही. यानंतर त्यांनी गयाजवळ निरंजन नदीच्या तीरावर असलेल्या उरुवेला नावाच्या जंगलात आपल्या 5 साथीदारासह कठोर तपस्या केली. त्यांचे शरीर सुकून अंगावर काटा आला, पण तरीही त्यांच्या मनात शांतता नव्हती. यानंतर त्यांनी तपस्याचा मार्ग सोडून सुजाता नावाच्या महिलेच्या हाताने दूध पिऊन भूक मिटवण्याचा संकल्प केला. या घटनेमुळे त्यांच्या 5 साथीदारांना त्याचा राग आला आणि त्यांनी बुद्धाला सोडले. 5 ब्राह्मण सारनाथला निघून गेल्यावर सिद्धार्थने आपली तपस्या सोडून विचार करायला सुरुवात केली आणि बोधगया नावाच्या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली बसून ते विचार करू लागले. गौतम बुद्ध सलग 7 दिवस चिंतनात मग्न होते. वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला 8व्या दिवशी त्यांना ज्ञान प्राप्त झाले. तो शिकला की माणसाची स्वतःची वासना हेच त्यांच्या दुःखाचे मूळ कारण आहे आणि या इच्छांचे दमन करूनच तो मन शांती मिळवू शकतो. वयाच्या 35व्या वर्षी सिद्धार्थाला हे ज्ञान प्राप्त झाले आणि त्या दिवसापासून तो बुद्ध झाला. बोधगया येथे गौतम बुद्धांना ज्या वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले ते बुद्ध वृक्ष म्हणून ओळखले जाते. ज्ञान प्राप्तीनंतर महात्मा बुद्धांनी आपल्या धर्माचा प्रचार करण्याचे ठरवले. त्यांनी सारनाथ मध्ये पहिला उपदेश त्या 5 ब्राह्मणांना दिला, ज्यांनी त्यांना दिशाभूल समजून त्याची बाजू सोडली होती. बुद्धाच्या शिकवणीने प्रभावित होऊन या 5 ब्राह्मणांनी बौद्ध धर्म स्वीकारला. या घटनेला इतिहासात धर्मचक्र परिवर्तन म्हणतात. लवकरच महात्मा बुद्धांचे कार्य सर्वत्र पसरू लागले. महात्मा बुद्ध 45 वर्ष देशाच्या अनेक भागात धर्माचा प्रचार करण्यात मग्न होते. लवकरच बुद्धाच्या शिष्याची संख्या 1000 पर्यंत पोहोचली. अगदी कोसलचा राजा प्रसन्नजीत, मगधचा बिबिसार आणि अजातशत्रू अम्रपाली वैशालीची प्रसिद्ध गणिका, तिचे स्वतःचे वडील शुद्धोधन आणि मुलगा राहुल यांनीही त्याचा धर्म स्वीकारला. त्याचे प्रिय शिष्य आनंद यांच्या विशेष विनंतीवरून त्यांनी स्त्रियांनाही बौद्ध धर्माची दीक्षा स्वीकारली. महात्मा बुद्धांची शिकवण साध्या आणि व्यावहारिक जीवनाशी संबंधित होती. त्यांनी आत्मा आणि परात्मा याविषयी गूढ आणि गूढ गोष्टीचा उपदेश केला नाही. त्यांच्याकडे विधानात्मक तत्वे आणि नकारात्मक तत्वे होती.
चार उदात्त सत्य। बौद्ध धर्माचा आधारशिला म्हणजे त्याचे चार उदात्त सत्य त्याचे इतर सिद्धांत देखील या शब्दाच्या आधारे विकसित केले गेले आहेत। ही चार उदात्त सत्य पुढे प्रमाणे आहेत। दुःख, महात्मा बुद्धांच्या मते जग हे दुःखांचे घर आहे। दुःखी समुदाय बुद्धाच्या मते दुःखांचे कारण म्हणजे सांसारिक गोष्टीची अतृप्त तहान या प्रेमाच्या आधिपत्याखाली माणूस अनेक स्वार्थी कृत्य करतो आणि या कृत्याचा परिणाम म्हणून मनुष्याला दुःख होते। आपल्या इच्छेमुळेच मनुष्य प्रापंचिक बंधनातून मुक्त होऊ शकत नाही आणि पुन्हा पुन्हा या जगात येऊन दुःख भोगत राहतो। दुःख निवारण महात्मा बुद्धाच्या मते जर एखाद्या व्यक्तीने दुःखाचे कारण नाहीसे केले तर त्या दुःखापासून मुक्ती मिळू शकते। वासना आणि वासना यांचे दमन केल्याने दुःखातून मुक्ती मिळते, त्या म्हणजे दुःखाचाही अंत होतो। दुःख निवारणचा मार्ग। बुद्धांनी दुःख आणि अविद्येची कारणे दूर करण्यासाठी अवलंबिलेल्या मार्गाला दुःख निवारणाचा मार्ग म्हणतात। या अष्टकोनी मार्गाला म्हणतात अष्टमार्गी मार्ग। महात्मा बुद्धांनी आपल्या अनुयायाला 8 तत्वे अंगीकरण्याचे आवाहन केले, ज्यांनी बौद्ध तत्वज्ञानात 8 मार्ग म्हणतात। ही तत्वे खरोखरच त्यांच्या शिकवणींचे सार आहेत। त्यांचे पालन केल्याने मनुष्याचे जीवन शुद्ध होते आणि त्यांच्या इच्छाचे शमन होते। अष्ट मार्गानुसार 8 नियम पुढील प्रमाणे आहेत। खरी वृत्ती, खरे शब्द, खरे विचार, खरे कर्म, शुद्ध उपजीविका, शुद्ध आणि ज्ञानमुक्त प्रयत्न, खरी जाणीव आणि खरे ज्ञान म्हणजेच एकाग्रत मन। गौतम बुद्धाचा मृत्यू। बुद्ध वयाच्या 80व्या वर्षी पावा शहरात गेल्यावर बुद्धांचे निधन झाले। येथे त्यांनी एका लोहाराच्या घरी जेवण केले, त्यामुळे त्यांना अमाश झाला। गोरखपूरच्या कुशीनगरच्या ठिकाणी पोहोचल्यावर त्यांची तब्येत आणखी खालावली आणि त्यांनी प्राण सोडले। परंतु अनेक भारतीय विद्वानांच्या सूत्रानुसार त्यांचा मृत्यू इसवीसनपूर्व 483 मध्ये वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला झाला असे मानले जाते आणि अनेक विद्वानांनी 487 मध्ये बुद्धाचा मृत्यू ऐतिहासिक उदाहरणासह मान्य केले आहे। बुद्धांनी देह सोडण्याच्या या घटनेला बुद्धांनी महापरिनिर्वाण म्हटले आहे। मित्रांनो, हे गौतम बुद्धाचा पूर्ण इतिहास तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट करून सांगा। तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।